भरदा वेगाने येणाऱ्या मालवाहू वाहनाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला अशातच दुचाकीला के धडक न लागता समोरून येणाऱ्या चार चाकी चालकाने आपले वाहन विरुद्ध दिशेने वळून कार थेट खड्ड्यात पडली कारने दोन पलट्या घेतल्याने कारमधील चालक सह त्याचा मित्र दबला मात्र नशीब बलवत्तर म्हणून दोघेही या भीषण अपघातात बचावले ही घटना बावीस नोव्हेंबरच्या दुपारी चार वाजताच्या दरम्यान विद्यापीठ मार्डी मार्गावरील इंदला गावांनजीक घडली विद्यापीठ ते मार्डीखुरा हा रस्ता अतिशय चकचकीत आणि सुरळीत असल्याने या मार्गाने अनेक वाहने सुसाट वेगाने जात असतात मात्र यात सुसाट वेगाने वाहन चालविणे कोणाच्या जीवावर बेतू शकते याचा काही नेम नसतो असे सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहन चालकाला वाचविण्यासाठी दुसऱ्या चारचाकी वाहन चालकाने आपले वाहन दुसऱ्या रस्त्यावर वळवून स्वतःचा जीव धोक्यात टाकल्याची घटना बावीस नोव्हेंबरच्या दुपारी घडली मार्डी रस्त्यावरील इंदला गावात नजीक सामाजिक वनीकरण जवळच्या रस्त्यावर एच सत्तावीस बीई शून्य दोनशे साठ क्रमांकाची कार भरदा वेगाने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या खड्ड्यात पलटी झाली यात कारमधील दोन्ही युवक दबले मात्र त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून ते थोडक्यात बचावले कारचालक मार्डी रस्त्याने जात असताना विद्यापीठ मार्गाने एका मालवाहू चारचाकी वाहन वेगाने येत असता दुचाकीला ओव्हरटेक करीत असताना अचानक दुचाकी समोर आल्याने त्यांना वाचविण्यासाठी कार चालकाने स्वतःचा जीव धोक्यात टाकून आपले वाहन विरुद्ध मार्गावर वळवून वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट खड्ड्यात कोसळली कारने तीन सुसट वेगाने दोन पलटी घेऊन खड्ड्यात पडली या अपघातात कारमध्ये बसलेल्या युवकाच्या कानाला गंभीर इजा झाली तर चालकाला किरकोळ मार लागला आहे या घटनेची माहिती मिळताच रस्त्यावर बघायची मोठी गर्दी निर्माण झाली होती एकाला उपचाराकरिता रुग्णालयात नेण्यात आले तर घटनास्थळावरून दुचाकी आणि मालवाहू चारचाकी वाहन पसार झाले होते